नमस्कार मान्सून लांबला पण कमी दाबामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती महाराष्ट्रात पुढचे चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे महाराष्ट्रावर कमीदाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होत आहे वाऱ्याचे प्रवाह सक्रिय नसल्याने तसंच पुरेसं बाष्प नसल्याने केरळातील मान्सूनचे आगमनही लांबणीवर पडले आहे आता मान्सून तीन जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून नव्याने जाहीर करण्यात आली आहे यंदा मान्सून एक जूनच्या आधीच केरळात दाखल होईल असा अंदाज या अगोदर हवामान विभागानं दिला होता पण एक जूननंतर नैऋत्यकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने आता मान्सून तीन जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रावर सध्या दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असल्यामुळे महाराष्ट्रातील आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरात महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्येही आज पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्येही आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद